अक्का असं म्हणायच्या की दासबोलाचं पारायण होतं, बरोबर आहे का? पारायण झाल्यानंतर ग्रंथाचं पूजन असतं, दिवे ठेवतात, ओवाळतात. अक्का म्हणणाऱ्या समर्थाने सांगितलं, ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, आणि हे समर्थांच्या ग्रंथालाच तुम्ही दिवे ओवाळताय. म्हणजे जे समर्थांना सांगायचे ते तुम्हाला कळलंच नाही, नुसत्या ग्रंथाला दिवे ओवाळून काय होणार. म्हणजे अक्कांचा जो दृष्टिकोन असा होता ना, अक्का म्हणाल्या अरे तुपाचे दिवे जाळण्याच्या ऐवजी लहान मुलांना तूप द्यायला खायला, खेड्यात होत्या साधून तुपाचे दिवे, अरे ते मुलांना तूप द्या की ते त्याला मिळेल. भगवंताला तूप दिवे जाळल्याने काहीही मिळणार नाही. आता हा सगळा विषय मी कशाच्या अनुषंगाने सांगतोय तर सगुण उपासना. आता सगुणाची आपण व्याख्या करू. सगुण म्हणजे काय? नवीन अभ्यासार्थीनेही समजेल सगुण म्हणजे काय. जे डोळ्या दिसत ते आकार आहे ते बर बर. हा हा पुढं अपेक्षित उत्तर येतोपर्यंत मी विचारेन. म्हणजे ही सगळी अपेक्षित उत्तर नाही, म्हणजे तुमचं सगळ्यांच बरोबरच आहे, चूक नाहीच आहे, मला काय हवं ते वेगळं आहे. हा 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 ठीक. पुढं ठीक ठीक अजून काही. हा ठीक आहे. पुढं बरं. पुढं ठीक आहे. पुढं त्या न्यूटनला कळलं बरं काय, एडिसनला इतके प्रयोग केले तरी दिवा लागेला. तो म्हणाला म्हणजे याचा अर्थ इतक्या प्रयोगातून मला कळलं की ह्याची दिवा लागत नाही. हा हा पुढं सांगत होता आता कोणीतरी बरोबर. पुढं हा पण निर्गुण म्हणजे कोण. आता काय लागलं का की नकारात्मक व्याख्या बरं का, अशी व्याख्या नको. आता अक्कांचं म्हणणं असं, एकटं परब्रह्म निर्गुण आहे, एकटं परब्रह्म निर्गुण आहे, बाकी सगळे सगुण आहेत. म्हणजे जे दिसतंय ते हे सगुण बरं का, जे एकटं म्हणून. सगुणाची उपासना हा फार मोठा व्यापक विषय आहे. सगुणाची उपासना म्हणजे समर्थ ज्या वेळेला म्हणतात सगुणाचे आधार आहे निर्गुण पालीचे निर्धार आहे. म्हणजे आता काय करायचे, तो सिद्धांत काय आहे तो बघा. आता सगुण हे कसं आहे, अशाश्वत. बघा सगुणाचे आधार आहे आणि काय करायचे, निर्गुण काय आहे शाश्वत. बघा अशाश्वताचा आधार घेऊन आपल्याला शाश्वताकडे जायचे. म्हणजे हा तसा अवघड भाग आहे का नाही. कास कोणाची धरायचे, अशाश्वताची, जे नष्ट होणार आहे त्याची, आणि मिळवायचे काय, जे नष्ट होणार नाही ते, बरोबर. म्हणून आता समर्थांच्या वेळेला सगुण आणि निर्गुण म्हणतात, समर्थांनी अनेक ठिकाणी व्याख्या केलेली आहे. सगुण उपासनेशी दासबोधाचे किती समाज संबंधित आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे आत्ता सांगता येत नसेल तर दासबोध घेऊन बसावं बरं का, मला तर पुष्कळच समाज सापडले बरं का. आता सगुणामध्ये आत्ता मी तुम्हाला व्याख्या सांगितली होय का नाही, त्यामुळं सगुणामध्ये काय काय येईल, पहिल्या दशकातलं काय येईल, काय येईल गणेशाचं वर्णन आहे नाही. आता हे जे वर्णन आहे सगळं ते सगळं काय आहे, सगुणच आहे, लक्षात घ्या. ह्या वर्षी व्हॉट्सअपचा ग्रुप चांगला चाललेला आहे, फार उपयुक्त त्याच्यावर माहिती मिळते. पण माझ्या मनाने त्याचा काही दुरुपयोग व्हायला लागलाय. नवीन ज्यांना प्रवेश दिलाय ते लगेच प्रश्न विचारतात आणि आपले समीक्षक त्याचं उत्तर देऊन टाकतात. अहो तुम्हाला येते म्हणून तर समीक्षक केले, गणेशाचं वर्णन समर्थाने कसं केले, लगेच त्यांनी प्रश्न विचारतात. अरे तसं त्यांना त्याला विचार करून द्या. स्वाध्याय चौथा विचारला ते नाती काय, अरे त्याला विचार करून द्या. आपण लगेच कुबडे द्यायचे का, असं होऊ नये बरं का.
कारण व्हॉट्सॲपचा अर्थ रेडीमेड उत्तर पुरवण्यासाठी केला जावा हे काही अपेक्षित नव्हे. त्यांनी अभ्यास करून द्याला, पण त्यांचे समीक्षक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ना. आता व्हॉट्सअप हे काही चावली नाही आहे काही प्रश्न सार्वजनिकरित्या मांडायला असं माझं मत आहे. मी स्वतः त्याच्यात नाही आहे, पण मी वाचत असतो ते बरं का, मला माहिती आहे काय त्याच्यावर चालतं. पण आता आत्ता पाहिलं स्वाध्याय 2 प्रश्न, स्वाध्याय 4 प्रश्न, म्हणजे हे नवीन अभ्यासाचे. मग त्यांना माहिती नाही, त्यांना गाईडलाईन देणं वेगळं आणि उत्तर देणं वेगळं. उत्तर कुणीही देऊ नका पाहिजे. बरं आता सोपा प्रश्न आहे, पण त्यांना जरा विचार करून द्या का कृष्ण आणि अर्जुनाचे नाती काय, बरोबर आहे का नाही. मग त्या अभ्यासार्थीला आपण जर असं रेडीमेड उत्तर पुरवलं तर कळणारच नाही आहे त्याला अभ्यास. कारण काय आहे, त्या गुगलवर सर्च करायचं, येईल ते लिहून काढायचं, स्वतःचा अभ्यास काही नाही. असा जर अभ्यास असेल तर उपयोग काय त्याचा. म्हणून मी हे सांगतोय बरं का. परंतु आता माझ्या विषयाकडे मी येतो. मी यादी केली तर त्याच्या कितीतरी समास हे सगुणाशी संबंधित आहेत. त्यामुळं आता गणेश, शारदा, सद्गुरू, फैदने हे सगळं जो आहे ना, तर ह्याच्यातले अनेक समास, त्याच्यानंतर भक्ती, भक्तीचे किती समास सगुणाशी संबंधित आहेत सांगा काय. भक्ती दशक आहे आपला, नवविधा भक्ती, 8 भक्ती या सगुणाशी संबंधित आहेत बघा. कारण नवव्या भक्तीमध्ये आत्मनिवेदन, हां म्हणजे तिथं काय आहे, एकत्रीकरण आहे, म्हणजे तोपर्यंत द्वैत आहे आणि तिथं अद्वैत आहे. सगुण म्हणजे द्वैत बघा, सोपी व्याख्या आहे. म्हणून दुरुनि माझा नमस्कार कशासाठी, द्वैतात आल्याशिवाय नमस्कार घडत नाही. म्हणून दुरुन म्हणजे लांबून नाही ते नाही, म्हणजे आमच्या आप्पासाहेब केळकर म्हणायचे राखावी बहुतांची अंतरे, अंतर डिस्टन्स अशा अर्थाने लोक घेतात, राखावी बहुतांची अंतरे. समर्थाने काय अपेक्षित आहे, काहीतरी अंतर राखणं अपेक्षित आहे म्हणजे काही समजून घेणं, त्याचं अंतरंग समजून घेणं हे अपेक्षित आहे. त्यामुळं हे समास हे सगुणाशी संबंधित आहे. पुढं बघा, 3 मुक्ती बरोबर आहे का. 3 मुक्ती या काय आहे, द्वैतात आहे. एक सायोज्य मुक्ती ही शेवटची आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, की असा जर आपण विचार करायला गेलो, मागच्या वर्षी मी इथे एक विषय सुरुवात केली होती परंतु वेळ मिळाला नाही. बद्धाशी किती समास संबंधित आहेत, तर मला एकंदर 28 समास बद्धाशी संबंधित असलेले सापडले. म्हणजे आजचं हे इंट्रोडक्टरीच आहे माझं, उद्यापासून मी खरं माझ्या विषयाकडे येणार आहे. पण आपण याचं चिंतन करावं की सगुणाची उपासना, सगुणाची उपासना आणि दशक 10-10-42 असेल अंतरात्म्याचा उल्लेख येतो. तिथून पुढे 20 दशकापर्यंत जिथं जिथं अंतरात्म्याचा उल्लेख आहे ती सगळे सगुण आहेत. म्हणून अंतरात्म्याची पूजा ही सगुणाचीच पूजा आहे खरं सांगायचं म्हटलं तर. म्हणून ते सगळं आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. आणि आता मागच्या जुना दासबोध, जुन्या दासबोधामध्ये एक पूर्ण समासच त्याच्यावर आहे, सगुण ध्यान. आणि मी समर्थांचं इतर साहित्यही पाहिलं की अनेक ठिकाणी समर्थांनी सगुणाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हा तसा काय आहे, मोठा विषय आहे. मग सगुण म्हणजे काय, तर जे दिसतंय आपल्याला, जे भासतंय, एक परमात्मा सोडून बाकी सगळं काय आहे, सगुण आहे. आणि सगुणामध्ये काय आहे, चैतन्य आहे. बघा, सगुणाचं एक महत्त्वाचं हे काय आहे की सगुणामध्ये चैतन्य आहे आणि ते चैतन्य आपल्याला निर्जीव भासणाऱ्या वस्तूतसुद्धा आहे बरं का. माझ्या विषयाच्या अनुषंगाने मी ते स्पष्ट करेन. म्हणून आता वास्तू, आपल्याकडं असं म्हणणं आहे वास्तू ही तथास्तू म्हणते, त्यामुळं आपण जे काही विचार करू ते विचार एक खटला झालेला महाराष्ट्रातला सांगतो. नेवाशाला ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते मंदिर तिथं आहे, पैसाचा खांब नेवासर नगर जिल्ह्यात आहे, पाहिलं असेल आपल्यापैकी काही जणांनी. तर पूर्वी त्याचा एक वाद असा झाला की मुसलमानांनी सांगितलं ही मशीद आहे आणि ते देवस्थान आहे, कारण जिथं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि आता म्हणाले की हे करायचं कसं, सत्य घटना सांगतोय, म्हणजे सगुणाचं हे समजेल
तर दोन्ही बाजूंनी वकील दिले आणि बॅरिस्टर करंदीकर हे सातारचे हे आळंदी संस्थान म्हणजे वारकरी संस्थेतर्फे ते वकील होते आणि शेवटी त्यांना एक दृष्टांत झाला. आता दृष्टांत ही शिवसरगड आहे हे शंकर श्रीकृष्णदेव शोधत आले. 1915 साली ते ह्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले मला संभ्रम वाटला म्हणून मी ह्या मातीत वळलो आणि समर्थांना विचारलं ही शिवसरगड आहे का. मला तोल मिळाला हो ही शिवसरगड आहे कारण ही पुष्कळ शिवसरगड त्यांनी शोधलेल्या होत्या. आता एक स्वयंभू शिवसरगडातले काही लोक तिकडे बघून आलेले होते. तर ते करंदीकरांना असं झाला की वास्तूच सांगेल हे काय आहे की 1930 सालची गोष्ट आहे बरं का. तर ते जज्जला घेऊन त्या ठिकाणी गेले आणि ते म्हणाले की मला असा दृष्टांत झालेला आहे ही वास्तू मंदिर आहे का मशीद आहे असा प्रश्न तुम्ही विचारा जो आवाज तिथून ऐकू येईल ते देवस्थान आहे असं समजा. पण त्या ठिकाणी काही प्रतिध्वनी येत नाही बरं का एको नाही आहे कारण छोटं देऊळ आहे ते. आणि करंदीकरांनी असं विचारलं कोर्टाने असं विचारलं हे मंदिर आहे का मशीद आहे आणि आवाजाला मंदिर म्हणजे ही 1930 सालची घटना सांगतोय. म्हणजे समर्थ ज्या वेळेला म्हणतात अभाग्य असे हे दृश्य पाषाण मासे जगे पाहता सर्व ही कोंदलेसे भगवंत सगळीकडे आहेत. अभाग्य असं हे दृश्य पाषाण मासे जो अभागी आहे त्याला मात्र तो पाषाण भासतो. म्हणजे सगुणाची उपासना ही अशा प्रकारे मनाचे श्लोक किती येतो सगुणाच्या उपासनेचे होय तरी हे 205 आहे ते मला माहिती आहे बरं का. म्हणजे परीक्षा ती आहे की सगुणाच्या उपासनेची किती आहेत असं मी भेटलं हे आपण काही केलाय का तपास. मी यादी काढली उद्या मी तुम्हाला यादी दाखवतो म्हणजे मनाला आलंय म्हणून मी बोलतोय असं काही नाही आहे. कागदावर यादी उतरवलेली आहे की किती प्रकरण कुठले आहे म्हणजे जे 11 लघु काव्य आहेत त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे हा काय आहे विषय किती मोठा आहे हे आपल्या ध्यानात यावं. आणि आपला संप्रदाय म्हणजे समक्ष संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय आहे. त्याला स्वरूप नाव का दिलेलं आहे लिहिलं त्यांनी ते स्पष्ट केले ना का त्यांच्या पुस्तकात. समक्ष म्हणतात का नाही आमचा कुठला संप्रदाय आहे स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त म्हणजे हे संप्रदायाचे सांगितलं. आता स्वरूप संप्रदाय म्हणजे काय अहम ब्रह्मास्मी मी तोच आहे बर का. याचं स्वरूप आपलं स्वतःचं स्वरूप समजावून घेणं म्हणून समर्थ संप्रदाय हा सगुणोपासक आहे. आणि समर्थांचे मठ ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत सर्व उपासना होत असतील. आणि हा समर्थांचा मठ आहे काय नाव आहे त्याचं सुंदर मठ होय का नाही. मग सुंदर मठ असल्यामुळं आपली उपासना आहे आणि अक्काची उपासना आज आता आपण म्हटली. परंतु मला एक जाणवलं की पुढे जे तिघे बसले ते त्यांचाच आवाज येत होता सामुदायिक म्हणतोय असं वाटत नव्हतं. विशेषतः पुरुषांच्याकडे मनातल्या मनातच म्हणतात का काय असं वाटत होतं. आज पुस्तकं आता आत असतील ती आता काढून ठेवावे उपासनेची. उपासनेची सुद्धा प्रत्येकाला एक पुस्तक येईल एवढं पुस्तक आहे. ही जी अक्काली उपासना बसवली याचं कारण अक्कांच्या गुरु परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी आणि आज दासबोध हे दोन्ही ग्रंथ वाचले जातात. त्यामुळं भागवत संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय याचा समन्वयच आहे. आणि त्यामुळं आपण जर खाली गेलो तर खालची जी काकड आरती आहे याच्यात मारुतीची आहे याची आहे परंतु शंकराची नाही पांडुरंगाची नाही. आता अक्काने जे केलं त्याच्यात काकड आरती पुढे रचलेली आहे नामदेव महाराजांची आहे तुकाराम महाराजांची आहे समर्थांची आहे. म्हणजे काकड आरती परमात्मया रघुपती ही समर्थांनी रचलेली आहे आणि सद्गुरूचे कुणी रचलेलं आहे अक्कांच्या गुरु भगिनी हां लक्ष्मी त्याच्यात आहे ना हां. तर त्यांनी रचलेलं आहे. या ठिकाणी साधनेची प्रभात
हे लीलाताई गाडगीळांचं पुस्तक या ठिकाणी आहे. बरेच नवीन अभ्यासार्थी आहेत म्हणून सांगतो, सकाळी आपण जी जी उपासना करतो त्याचा अर्थ त्याच्यात समजावून दिलेला आहे. त्यामुळं आपण जी 1999 सालानंतर हे उपासनेचं एक पुस्तक आपण तयार केलं, कारण अक्कांच्या पहिल्या काकड आरतीपर्यंत हे अक्कांचं आहे आणि पुढचं मामा गांगल ही घळीची, म्हणजे संस्कृत विशेषतः जे आहे ना सगळं, आणि मामा संघाचं काम करायचं, त्यामुळे एकात्मता मंत्र आला त्याच्यात, यम वैदिका सारंच आहे सगळ्याचं. परंतु असं आपण एकत्रीकरण केलेलं आहे आणि ते जे आपण ओंकार म्हणतो, हे ओंकार अक्कांचं शेवटचं वर्ष या ठिकाणचं 1998, आणि अक्का विषय समजावून देत होत्या, ते जे 7 ओंकार आहेत त्याच्यात काय म्हटलेलं आहे, शिवोहम सच्चिदानंद रूपोहम असं चढत्या श्रेणीने आहे. अपरोक्षानुभूती ह्या पुस्तकात शंकराचार्याने ते म्हटलेलं आहे, मी कोण आहे. तेव्हा अक्कांचं बाबा आधी लक्षात येते असं अक्का छातीवर हात ठेवून होय का नाही, मग ते ओंकार आपण याच्यात घेतले, हे त्यापर्यंत नव्हते, म्हणजे असं हे पुस्तक तयार झालेलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थ सगळा हा त्या पुस्तकात आहे. म्हणजे आपण साधनेची प्रभा हे त्या पुस्तकाचं नाव आहे, ते पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण संध्याकाळी घरीची प्रार्थना करतो, उपासना करतो, त्या उपासनेचा अर्थ त्याच्यात आहे. म्हणजे आपण काय काय करतो, संध्याकाळी सवाया म्हणतो, करुणाष्टकं म्हणतो, करुणाष्टकाचा त्याच्यात अर्थ आहे, सवायांचा अर्थ आहे, शेजारतीपर्यंत त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे सज्जनगडावरील सायं प्रार्थना असं एक पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे, आणि आता आज एक त्या पुस्तकामध्ये एक दुरुस्ती करून घ्या, वयम सुपुत्र हा असं झालेलं आहे, वयम म्हटल्यानंतर अनेक वचन आहे, त्यामुळं सुपुत्र हा असा हवं, त्यामुळं जे म्हणणारे त्यांनी लक्षात ठेवावं, कारण ते खटकत वयम सुपुत्र हा नाही, वयम सुपुत्र हा कारण वयम आहे, अहमचा वयम झालेला आहे, लक्षात घ्या. इथं येतो कशासाठी, वयम होण्यासाठी येताना आपण अहमच आहोत, लक्षात घ्या. म्हणून ते अशा साध्या चुकात पण काही, ह्या चुका फार मोठ्या नाही, पण आज लक्षात आल्या, कारण आज पहिलाच दिवस होता साधनेला, बऱ्याच जणांची सुरुवातच आहे ही. त्या ठिकाणी अजून पुस्तक आहेत, म्हणजे आठवणीतल्या अक्का आहेत. अक्का कोण होत्या हे आम्ही वेळोवेळी सांगतो, परंतु अक्कांचं थोडक्यात चरित्रपण असं म्हणता येईल, असं अक्कांच्या आठवणी किंवा आमच्या अक्का असं पुस्तक आहे. आपण विशेषतः दासबोध सखोल अभ्यासासाठी तयार केलेलं त्या ठिकाणी स्वाध्याय साधना हे पुस्तक आहे. पहिला प्रश्न किंवा पुढचं सगळ्याच प्रश्नाला ते उपयुक्त आहे असं स्वाध्याय साधना हे पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळं इथली जी पुस्तकं आहे ती विक्रीसाठी आहे जर का, त्यामुळं ह्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आणि लीलाताईंचं पुस्तक जे प्रकाशित होणार आहे ह्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, भाव सुमनांजली. हां, आणि ह्या पुस्तकामध्ये 200 समासावरच्या 200 साराठ्या होते, म्हणजे थोडक्यात तो संक्षिप्त दाखवून आहे, म्हणजे समासाची साराठी होवी. प्रत्येकाची वेगळी असू शकते, कारण नागपूरने हा प्रोजेक्टच केला होता, प्रत्येकाने ओव्या वेगळ्या काढल्या. मग मी लीलाताईंना म्हटलं, तुम्ही जी ओवी काढाल ती जास्त योग्य असेल, बरोबर आहे. माझ्या मताने एक ओवी आहे, त्यांच्या मताने एक ओवी आहे, प्रमाणीभूत काहीतरी करावं लागतं ना आपल्याला, म्हणून ती लीलाताईंच्या पाठीमागे आम्ही होतो, म्हणून ते संक्षिप्त दासबोधच तो झालेलं आहे. त्यामुळे हे जर पुस्तक केवळ दासबोधासाठी नाही, म्हणजे आता माझा अभ्यास झालाय, पुरवणी अभ्यास, ते उपयुक्तच आहे ना, हे जे प्रश्न आहेत हे सर्वांच्यासाठी. म्हणून भावसुमनांजली हे पुस्तक आपल्याला रविवारी उपलब्ध होणार आहे, प्रकाशन झालं की ह्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होणार आहे. बाकीची पुस्तकं आता घ्यायला हरकत नाही. आणि अक्काच्या काळापासून आपण एक प्रथा पाळली, अक्का आमच्या आजीच होत्या ना, त्यामुळं अक्का गोळी द्यायच्या, त्यामुळं ती गोळी आम्ही इथं, जो कोणी इथं व्यासपीठावर बसेल बरं का, त्याला ती गोळी प्रसाद म्हणून द्यायची. म्हणून मी आत्ता आठवण करून दिली, कारण मला सुद्धा प्रसाद घेतलाच पाहिजे ना त्यांच्याकडून. त्यामुळं उद्यापासून विषय माझा, आणि मी उद्याच्याला आज जे सांगितलं ना, तर मी समासांची नावं सांगेन, कारण प्रमाणाशिवाय काही बोलायला नको,
मनाच्या श्लोकांचे क्रमांक दिले. आता हे माझ्या नजरेत जेवढे आले तेवढे आणि याच्यापेक्षाही जास्त असू शकतात बरं का, पण विचाराची दिशा आपली असली पाहिजे की सगुण म्हणजे काय. आणि त्या दृष्टीने आता आपल्यासमोर 200 पूर्ण अभ्यासार्थींचे विषय होणार आहेत, त्याचे दिनसंचालन, त्याला त्यांचा विषय, त्यांना प्रत्येकाला स्वतःचा विषय सांगितला आहे आणि जे दिनसंचालक आहे त्यांनी त्यांची नावंही त्यांना सांगितलेली आहे, त्याचा विषय म्हणतील. जय जय रघुवीर.